डेरिवली संघ आहे तो कधी पण पलटवार करू शकतो. आज आमच्या स्वयंभू मंदिराचा मिरवणूक सोहळा आहे, तर उद्या महाप्रसाद तिथे आयोजित केलेला संध्याकाळी, तर सर्व भाविकांनी तिथे जायचं आहे. तर दुसरे षटक घेऊन येत आहे तो गोलंदाज नरेंद्र आणि सामोरे जाईल तो फलंदाज. सुंदरसा चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू वर आहे, परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. दोन धावा मिळतात फलंदाजाला. या दोन धावेने संघाची धाव संख्या होते ती 6. धाव संख्या होते ती 6. पुढचा चेंडू नरेंद्र याचा, सामोरे जाईल तो फलंदाज बंटी. सुंदर असा चेंडू, बॅटच्या पटात काही येत नाही, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पुढचा चेंडू अतिशय सुंदर असा चेंडू, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता, कारण बॅटच्या पट्ट्यात काय आलेला नाही. वेगवान असा चेंडू होता नरेंद्रचा, पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू, चांगली गोलंदाजी नरेंद्र याच्याकडून होत आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केला संदेश यांनी, आणि तशीच गोलंदाजी नरेंद्र याच्याकडून सुद्धा होत आहे. आणि ऑफशॉटच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू, पंचांकडून वाईट चेंडूचा इशारा, आणि धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती 7.